सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज लाइब्रेरी लेबोरेटरीज कंप्यूटर रूम डिजिटल क्लासरूम्स म्यूजिक वोकल एंड इंस्ट्रूमेंटल डांस क्लासिकल एंड वेस्टर्न स्पोर्ट्स इंडोर एंड आउटडोर सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज 38 वेड़ाहरे आउटर रिंग रोड पोस्ट वेसा नागपुर अवर ब्रांचेस एट रामेश्वरी एंड वेड़ाहरी कॉन्टैक्ट नंबर 7276066999 एंड 7276055999 सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज। गोंदिया शहर के सूर्याटोला इलाके में अपने पत्नी ससुर और 4 साल के बेटे को मौत के घाट उतारने वाले किशोर शेंडे को मौत की सजा सुनाई गई। यह घटना 14 फरवरी 2023 को हुई। इस मामले में विभिन्न सामाजिक संगठनों ने आरोपियों को फांसी की सजा देने की मांग की थी और इस संबंध में कैंडल मार्च भी निकाला गया था। यह मामला गोंदिया जिला सत्र न्यायालय में शुरू किया गया था। आखिरकार इस मामले में आज 9 मई 2024 को गोंदिया जिला सत्र न्यायालय के मुख्य न्यायाधीश NB लवटे ने आरोपी को मौत की सजा सुनाई है। वकील विजय कोल्हे ने जानकारी दी है कि फैसले की पुष्टि के लिए हाईकोर्ट भेजा जाएगा और वहां से सजा पर अमल किया जाएगा। इस मामले की गंभीरता को देखते हुए नागपुर कोर्ट में कार्यरत सरकारी वकील विजय कोल्हे को सरकारी वकील नियुक्त किया गया है। इस मामले में अभियोजक ने सुनवाई के लिए महत्वपूर्ण साक्ष्य लेने के बाद आज फैसला सुनाया और मृतक के परिवार ने इस पर संतोष व्यक्त किया है। आज प्रथम तदर्थ न्यायाधीश श्री लवटे साहेब यांनी आरोपी किशोर शिंदे याला कलम 302 अन्वये याच्यामधले जे मृतक होते आरती त्याच्यानंतर जय आणि देवानंद मेश्राम या तिघांनाही जाळून ठार मारल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावलेली आहे। आणि या केसमध्ये ही रेअरेस्ट ऑफ रेअर केस का होती, यामध्ये या आरोपींनी त्यांना तिघांनाही ते स्वतःचे त्याचे जवळचे नातेवाईक होते त्यांना जाळून त्यांनी मारून टाकलं। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी होती की ते तिन्ही जे विक्टीम होते ते डिफेन्सलेस होते, कारण एक 4 वर्षाचा मुलगा होता, एक त्याची पत्नी होती 30 वर्षाची स्त्री आणि तिसरे व्यक्ती जे देवानंद होते त्याचे सासरे ते पॅरलिटिक होते। त्यामुळं ही दुर्मिळातली दुर्मिळ घटना होती, म्हणून न्यायालयाने सारासार विचार करून आज या केसमध्ये गोंदियाच्या जिल्हा निर्मिती झाल्यानंतर त्यांच्या इतिहासातली पहिली फाशीची शिक्षा आहे। माझं नाव भारती रमेश चचाने आहे। जे आरती किशोर शेंडे त्यांची मी वहिनी लागतो आणि ममताबाई मेश्राम आमच्या घरासमोर राहत होते, ती आपल्या माहेरी आली होती। तिला खूप तिचे घरचे जे नवरं होतं त्यांना खूप त्रास करत होते, तर त्यामुळे ते 2 महिन्याच्या पासून आमच्याकडे सुरोडला राहत होती। त्या दिवशी 14 तारखेला फेब्रुवारीला ते रात्री आले, रात्री 12 वाजता पेट्रोल टाकून त्यांनी आग लावली आणि त्यामुळे ते आरती आणि ते तिचे वडील होते ते जागेवरच मरम पावले आणि आरती आणि तिचा मुलगा जय त्याला नागपूरला नेण्यात आले। काही दिवसांनी 1 दिवसाच्या नंतर तो मुलगा मरम पावला ना, 8 दिवसाच्या नंतर ते आरती मरम पावली। पण त्यामुळे आम्हाला काही न्याय मिळाला नव्हता। आता 14 महिन्याच्या नंतर आम्हाला न्याय मिळाला आहे, त्याला फाशीची शिक्षा झाली आहे आणि त्याच्या आत्म्याला आरती आणि जय आणि देवाराम मिश्राम यांच्या आत्म्याला संतोष झाले आहे। पण आमचा एक अशी इच्छा आहे की जे न्याय मिळाला आम्हाला तो न्याय कायम राहिला पाहिजे आणि त्याला फाशीच झाली पाहिजे। किशोर श्रीराम शेंडे हा जो याच्यातला आरोपी आहे, तर याने गेल्या वर्षी 2023 फेब्रुवारीमध्ये आपला लहान मुलगा, पत्नी आणि सासरे या तिघांचा पेट्रोल ओतून त्यांचा जाळून त्यांची हत्या केली होती। तिहेरी हत्याकांडाने पूर्ण शहर हादरलं होतं। सूर्यटोला नावाचं जी जागा आहे रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी वस्ती आहे तिथल्या सगळ्या नागरिकांमध्ये एक प्रकारची भीती आणि चिडीचं प्रचंड रोष असलेलं असं एक वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं। आणि अशा परिस्थितीमध्ये याच्यामध्ये योग्य तो तपास केला, आरोपीला ताब्यात घेतलं आणि 16 वर्षाच्या आतमध्ये माननीय न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे ज्याच्यामध्ये मरोस्तोवर फाशीची शिक्षा ही सुनावण्यात आलेली आहे। खरं तर याच्यामध्ये पोलीस स्टेशनचे सगळे अधिकारी अंमलदार जे या तपासामध्ये गुंतलेले होते, त्याचबरोबर याच्यातले साक्षीदार
नागरिक पंच ज्यांनी आम्हाला सगळ्यांना याच्यामध्ये मदत केली, या सी एम एस एलचे सगळे अंमलदार यांनी याच्यामध्ये व्यवस्थित पैरवी काम केलं, त्याचबरोबर आपले सरकारी वकील तसंच विशेष वकील कोल्हे साहेब ज्यांनी ही केस सरकारच्या बाजूने चालवली, आणि त्याचबरोबर माननीय न्यायालय लवटे साहेब ज्यांनी याच्यामध्ये योग्य तो न्यायनिवाडा केला, या सगळ्या लोकांमुळं हे सगळं शक्य झालं. आणि त्यामुळं आपले सगळे अधिकारी अंमलदार सगळे नागरिक जे यामध्ये एक साक्षीदार म्हणून काम करत होते, पंच म्हणून काम करत होते, यांचं खरं तर म्हणावं तेवढं कौतुक कमी आहे. अशाच पद्धतीने एक चांगली टीम तयार करून इथून पुढंही सगळ्यांनी काम करावं, जेणेकरून आपण आपल्या गोंदियाला एक सुरक्षित असं वातावरण अजून चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. एनबीसी न्यूज के लिए गोंदिया से अभिषेक भटनागर की रिपोर्ट.